नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला माशाची रेसिपी दाखवणार आहे। तर सर्वप्रथम हे मासे घेतलेले आहे, त्याच्यात मीठ हळद टाकून आता ते मी मिक्स करून घेणार आहे दोन्हींना पण। तर थोडीशी हळद टाकलेली आहे, याच्यात पण टाकून घेतलेले आहे, थोडासा तिखट मसाला आपला, त्याच्यानंतर याच्यात पण टाकून घेतलेलं आहे। आता हे मिक्स करून घेणार आहे छान। त्याच्यानंतर हे माशांना मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर आपण वाटण करणार, त्यासाठी जिरं लसूण आणि खोबरं कोथिंबीर घालून, इकडे कांदा कापलेला आहे, जरासा जाडसर मसाला करून घ्यायचा, पातेलं ठेवलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, त्यात कढीपत्ता कांदा भाजून घेते, आता मसाला टाकलेला आहे, थोडंसं पाणी टाकून परत परतून घ्यायचं, मच्छी टाकायची, त्याच्यानंतर तिखट मसाला चांगला भाजून घ्यायचा मसाला आपला, त्याच्यानंतर पाणी ओतून मासे टाकायचे, थोडंसं ज्वारीचं पीठ लावतो आम्ही तर ते टाकलेलं आहे, आणि छानपैकी उकळी आणायची। त्याच्यानंतर झाल्यानंतर आपला बघा माशाचा रस्सा छानपैकी झालेला आहे, त्याच्यानंतर आपलं ताट आता रेडी आहे, छानपैकी तळलेले मासे, भाकरी आणि रस्सा। तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।